या बातमीचे प्रस्तुत करतायत SS एक्वाकेअर। आमच्याकडे एका वर्षाच्या वॉरंटीसह फक्त 5,999 रुपयात आरो उपलब्ध। आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर दुरुस्ती केल्या जाईल। आमचा मोबाईल नंबर 7620555975। आमच्या शाखा वरुड, मोर्शी, काटोल आणि नरखेड। वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथून एक पर्यटकांसाठी महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। श्री क्षेत्र झुंज येथे जलपर्यटनासह नदीच्या काठावर आता सेल्फी काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। बेनोडा पोलीस स्टेशन कडून झुंज तीर्थक्षेत्र येथे एक सूचना फलक लावण्यात आलाय। झुंज येथे आता पर्यटकांना नदीच्या काठावर सेल्फी काढण्यास व नदीत पोहण्यास आणि जलपर्यटन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे गेल्या 15 दिवसाच्या आधी नाव उलटून 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता आणि झुंज तीर्थक्षेत्र येथील लोकप्रतिनिधींसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असता सर्वांनी संबंधित प्रशासनाला धारेवर घेतले होते। झुंज तीर्थक्षेत्र येथे रोज शेकडोच्या संख्येने पर्यटक येत असल्याने या ठिकाणी एक सूचना फलक व पोलीस कर्मचारी असायला हवा होता अशी प्रतिक्रिया सुद्धा NDRF टीमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमरावती टुडे न्यूजला दिली होती। सदर ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी बोर्ड वगैरे किंवा फलक वगैरे लावायला पाहिजे, ज्याच्यामुळे की दुर्घटना होऊ नये त्यासाठी तिथं फलक लावणे अनिवार्य आहे आणि लावायला पाहिजे। नक्कीच फार महत्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। जे झुंज तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी हजारो पर्यटक एका दिवशी जात असतात, त्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना पुन्हा होऊ शकते। पुन्हा अशी दुर्घटना, दुर्दैवी दुर्घटना होऊ नये, कारण 13 जणांचं ते जे नाव मध्ये बसले हे शक्य नाही। एका नाव मध्ये 13 जण बसणं हे फार शक्य नाही। पुन्हा ते त्या ठिकाणी बसले त्याचं कारणही तेच आहे, कारण त्या ठिकाणी कुठलंच प्रशासकीय अधिकारी, कुठलं फलक त्या ठिकाणी लावलं गेलं नव्हतं। नेमकं त्या ठिकाणी नाव चालकाला परमिशन होती का, नाव मध्ये 13 लोक बसता येतं का, त्यांना जॉकेट होतं का, सेफ्टी जॉकेट होतं का, हे प्रश्न सुद्धा फार गांभीर्यानं घेतले पाहिजे। त्यामुळे झुंज तीर्थक्षेत्रावरती आता एक नोटीस बोर्ड, काहीतरी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ठेवले पाहिजे आणि पुन्हा दुर्घटना हे घडू नये यासाठी प्रशासनानं नेमक्या उपाययोजना करायला हव्या अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन मोंटी नागदेवसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आणि आता पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी बेनोडा पोलिसांकडून झुंज येथे सूचना फलक लावण्यात आले आहे। या सूचना फलकावर पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत। झुंज तीर्थक्षेत्र येथील वर्धा नदीतील धबधबा आणि नदीच्या किनारी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलाय। धबधबा किंवा नदीमध्ये तसेच नदीच्या काठावर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, तर धबधबा किंवा सदर नदीमध्ये जलपर्यटनास व पोहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। श्री क्षेत्र झुंज येथे मद्य प्राशन करण्यास सुद्धा आता सक्त मनाई करण्यात आली आहे, तर नाव बोट होडी यांना सुद्धा आता मनाई करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी असभ्य वर्तन करण्यास व सेल्फी घेण्यास सुद्धा सक्त मनाई आहे। या झुंज तीर्थक्षेत्रावर याआधी मोठ्या दुर्घटना घडल्या असून वरील सर्व सूचनांचे उल्लंघन केल्यास पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येईल अशा सूचना सुद्धा या फलकावर बेनोडा पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आल्या आहेत। मात्र आता या सूचनांचं पालन पर्यटक करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।